नमस्कार मित्रांनो परत आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे वेतनवाढीबाबतची ही बातमी याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी आपण जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतेही कसर करू नका आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली बघा सध्या जे लाल कलरमध्ये सबस्क्राईब दिसत आहे त्यावर अशा प्रकारे क्लिक करून समोरच्या बेलवर क्लिक करा तर चला काय आहे बातमी सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी वेतनवाढीबाबतची ही बातमी आलेली आहे बघा खाजगी शिक्षण संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची वार्षिक वेतनवाढ संस्थाचालक व मुख्याध्यापक आपल्या मर्जीनुसार रोखण्याचा प्रयत्न करीत आहे मात्र ही वेतनवाढ आता थांबवता येणार नाही असे आदेश शिक्षण उपसंचालक एस पेंदोर यांनी दिले आहेत विभागातील दिल पाचही जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांना याबाबत उपसंचालकांनी सोमवारीच आदेश बजावले आहेत याबाबत शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष रत्नाकर सिंगवन यांनी माहिती दिली आमदार श्रीकांत देशपांडे यांनी या प्रश्नावर उपसंचालकासोबत चर्चा करून प्रश्नविनिकाली काढण्याचे शिंगन यांनी सांगितले आहे त्यानंतर अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये ही, ही समस्या निर्माण झाली होती नियमानुसार एक जुलै पासून मिळणारी वार्षिक वेतनवाढ संस्था चालकाच्या म्हणण्यानुसार मुख्याध्यापक जाणीवपूर्वक रोखून धरतात कर्मचाऱ्यांना वेटीस धरतात याबाबत शिक्षक आघाडीचे आमदार श्रीकांत देशपांडे विभागीय अध्यक्ष सय्यद राजेख विभागीय अध्यक्ष विलास राऊत यवतमाळ जिल्हाध्यक्ष रत्नाकर सिंगन आश्रमशाळा जिल्हा संघटक साहेबराव मोहोड यांनी शिक्षण उपसंचालक अंबादास पेंदोर यांची भेट घेतली या समस्येची तात्काळ दखल घेत उपसंचालकांनी सोमवारी पाचही शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश बजावला आहे त्यामुळे आता जुलैच्या वेतन मुख्य धक्कांना आमच्या विद्यालयात कोणत्याही कर्मचाऱ्यांची वार्षिक वेतनवाढ रोखलेली नाही असे हमीपत्र जोडावे लागणार आहे असे हमीपत्र न जोडल्यास देयकच स्वीकारू नये असे उपसंचालकांनी स्पष्ट केले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे याविषयी आपण माहिती बघितली आपण जर ही बातमी आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा तर चला भेटूया अन्य शिडिओमध्ये धन्यवाद